एक, 2 ते 3 महिने अळणी जेवण जेवल्याने शरीर 90% आजारापासून दूर राहते. 2. मधुमेह असेल किंवा तो होऊ नये असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकरी असावी. ज्वारीची भाकर खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. 3. सकाळी नाश्ता न केल्याने लठ्ठपणा येतो. 4. दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत आणि त्यानंतर कोमट पाणी प्यावे. 5. अंडी फ्रीज मध्ये ठेवू नयेत, त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असतात. 6. जेवणानंतर 1 गुळाचा खडा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. 7. उन्हाळ्यात थंडाई पिल्याने शरीराला विशेष फायदे होतात. 8. सांधेदुखी असल्यास मेथीचे लाडू खावेत, यामुळे सांधेदुखी बरी होते आणि शरीराला ताकद मिळते. 9. नेहमी ताक पिल्याने जुलाब आणि अपचन यावर फायदा होतो, तसेच रक्तदाब, दमा, संधिवात नियंत्रणात राहतो. जेवणानंतर 1-1 ग्लास ताकात सैंधव मीठ टाकून प्यावे, यामुळे नेहमीच निरोगी राहाल. 10. मधुमेह असणाऱ्या लोकांनी रोज सकाळी अनुशापोटी कपभर कारल्याचा ज्यूस प्यावा. 11. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा, यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो. 12. भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप लावल्याने फोड येत नाही. 13. डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 14. जर प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तर वेलची चघळा किंवा चिंचेच्या पाण्यात मध मिसळून पिल्याने प्रवासात उलटी होत नाही. 15. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी अनुशापोटी 5 काजू खाऊन मध चाटल्यास स्मरणशक्ती वाढते. 16. पाय मुरगळला असेल किंवा मुकामार लागला असेल तर आंबेहळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावावा, आराम मिळेल. 17. अंगावरील लव म्हणजेच केस कमी करण्यासाठी हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे, याने लव कमी होण्यास मदत होते. 18. कोरडा खोकला थांबत नसेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो. 19. डोके खूपच दुखत असेल तर सुंठ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा, यामुळे डोकेदुखी थांबते. 20. कावीळ झाली असेल तर आले, त्रिफळा आणि गुळ समप्रमाणात घेऊन बारीक करावे व पाण्यासोबत घ्यावे, यामुळे कावीळ नियंत्रणात राहते. 21. शरीरावर कुठेही फोड आल्यास ओल्या आल्याचा रस त्या फोडांवर लावावा, यामुळे फोड आणि गाठी नष्ट होतील. 22. उन्हामुळे चक्कर येत असल्यास किंवा घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचा सरबत प्यावा. 23. केस काळेबोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा. या पाण्याने केस धुतल्यास केस काळे आणि सिल्की होतात. 24. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखते त्यांनी पाण्यात गुळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो प्यावा, यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळी सुद्धा नियमित होते. 25. केसांना चमक आणण्यासाठी, केस काळे आणि मजबूत करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात मेथी दाणे टाकावेत आणि ती बॉटल 1 आठवडा उन्हात ठेवावी. त्यानंतर त्या तेलाने रोज रात्री केसांची मसाज करावी, यामुळे केस काळे आणि मजबूत होतात. 26. दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून डोक्यावर ठेवल्यास डोळ्याची जळजळ कमी होते आणि दृष्टीही सुधारते. 27. लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडी साखर, बडीशेप आणि वेलची उगळून द्यावी, यामुळे डोळे निरोगी राहतील. 28. त्वचा उजळण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा, याने त्वचा उजळते. 29. त्वचा तेलकट असेल तर बेसन पीठ, हळद, गुलाब पाणी, लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा,
याने तेलकट त्वचा आणि सावळेपणा कमी होतो. 30. जी लहान मुले झोपेत अंथरुण ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गुळ घालून बनवलेले लाडू खायला द्यावेत.